Hi friends, I am S.D. Farande and today we continue our topic design of power screw. In today's lecture, we are going to discuss the collar friction torque, the efficiency of square threaded screw and the maximum efficiency of square threaded screw and overhauling and self-locking properties of the screws. What is the overhauling and what is the self-locking? And last one, what is the efficiency of self-locking screw? These points we are discussing today. First, collar friction torque. या ठिकाणी एक फिगर दाखवलेली आहे. या फिगर मध्ये तुम्ही बघू शकता एक कॉलर या ठिकाणी फिट केलेली आहे एका थ्रेडेड रॉड वरती. याच्यावरती डब्ल्यू हा लोड ऍक्ट होणार आहे, आर टू हे डिस्टन्स आहे सेंटरचं, त्यानंतर आर एक डिस्टन्स दाखवलं, रेडियस दाखवलेली आहे, नंतर आर वन दाखवलेली आहे. बरोबर. वेन द एक्सियल लोड इज टेकन अप बाय अ थ्रस्ट कॉलर आय शोन इन अबोव फिगर, सो दॅट द लोड डज नॉट रोटेट विथ द स्क्रू, देन द टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन ऍट द कॉलर. म्हणजेच काय, ज्यावेळी आपण लोड लिफ्ट करणार आहे त्यावेळी लोड, ज्यावेळी आपण ही कॉलर रोटेट करणार आहे त्यावेळी लोड रोटेट व्हायला नको आहे. बरोबर. म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी फ्रिक्शन असणार आहे या दोन्हीच्या मध्ये. बरोबर. मग या फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काहीतरी टॉर्क द्यावा लागणार आहे. मग तो किती असतोय, टी टू इज इक्वल्स टू 2/3 इंटू ब्रॅकेट म्यू वन डब्ल्यू इंटू ब्रॅकेट आर वन क्यूब मायनस आर टू क्यूब डिवाइड बाय आर वन स्क्वेअर मायनस आर टू स्क्वेअर ॲज्युमिंग युनिफॉर्म प्रेशर कंडिशन. थेअरी ऑफ मशीन मध्ये आपण अशा टाईपचा फॉर्म्युला बघितलेला आहे. अँड टी टू इज इक्वल्स टू म्यू वन इंटू डब्ल्यू इंटू ब्रॅकेट आर वन प्लस आर टू डिवाइड बाय टू इज इक्वल्स टू म्यू वन डब्ल्यू आर ॲज्युमिंग युनिफॉर्म वियर कंडिशन. प्रेशर कंडिशन आणि वियर कंडिशन ह्या दोन वेगळ्या कंडिशन्स आहेत. वेअर आर वन अँड आर टू इज द दिस आर वन इज द आउटसाइड डायमीटर ऑफ द कॉलर अँड आर टू इज द इनसाइड डायमीटर ऑफ द कॉलर. ओके. अँड म्यू वन इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ऑफ द कॉलर. दिस म्यू वन इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन फॉर कॉलर. टोटल टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन दॅट इज स्क्रू रोटेशन पर्पज कॅपिटल टी इज इक्वल टू टी वन प्लस टी टू इन दॅट कॅपिटल टी टोटल टॉर्क टी वन टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन बिटवीन द स्क्रू अँड नट अँड टी टू इज द टॉर्क रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन ऍट कॉलर. म्हणजे कॉलरच्या ठिकाणी जी फ्रिक्शन आहे ती आपल्या फ्रिक्शन टी वन मध्ये ऍड करावी लागणार आहे. म्हणजे लास्ट लेक्चरला आपण जो टॉर्क कॅल्क्युलेट केलेला आहे तो रेज ऑर लोअर द लोड साठीचा तो असेल टी वन या केस मध्ये, आणि टी टू जो असणार आहे तो कॉलर फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी लागणारा टॉर्क असेल. इफिशियन्सी ऑफ स्क्वेअर थ्रेड स्क्रू. नेक्स्ट पॉइंट, द इफिशियन्सी ऑफ स्क्वेअर थ्रेड स्क्रूज मे बी डिफाइंड ॲज द रेशो बिटवीन द आयडियल एफर्ट दॅट इज द एफर्ट रिक्वायर्ड टू मूव द लोड निग्लेक्टिंग फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन निग्लेक्ट करून आपण हे कन्सिडर करणार आहे. टू द ऍक्च्युअल एफर्ट दॅट इज द एफर्ट रिक्वायर्ड टू मूव द लोड टेकिंग फ्रिक्शन इन अकाउंट. म्हणजे ऍक्च्युअल ज्यावेळेस असणार त्यावेळी आपण फ्रिक्शन कन्सिडर करणार आहे. वी हॅव सीन दॅट द एफर्ट अप्लायड ऍट द सर्कम्फरन्स ऑफ द स्क्रू टू लिफ्ट द लोड. लोड लिफ्ट करण्यासाठी जो एफर्ट लागतो तो एफर्ट आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे. पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय. दिस इक्वेशन इज इक्वेशन नंबर वन. इफ देअर वुड हॅव बीन नो फ्रिक्शन बिटवीन द स्क्रू अँड द नट देन फाय विल बी झिरो. फाय म्हणजेच काय, फ्रिक्शन अँगल आहे. जर फ्रिक्शन नसेल तर हा झिरो असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ एफर्ट पी झिरो नेसेसरी टू रेज द लोड विल देन बी गिवन बाय द इक्वेशन पी झिरो इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय. फाय इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन वन. इक्वेशन वन मध्ये फाय इज इक्वल झिरो व्हॅल्यू आपण पुट केले आहे. इफिशियन्सी, व्हॉट इज इफिशियन्सी, आयडियल एफर्ट डिवाइड बाय ऍक्च्युअल एफर्ट. आयडियल एफर्ट इज द पी झिरो विदाउट फ्रिक्शन, ऍक्च्युअल एफर्ट विथ फ्रिक्शन कॅपिटल पी. अँड इफिशियन्सी इक्वल्स टू पुट द फॉर्म्युला ऑफ पी ओ अँड पी. पी ओ इज डब्ल्यू टॅन अल्फा अँड पी इज डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय.
means we can write here tan alpha divided by tan alpha plus phi. This shows that the efficiency of the screw is independent on the load raised. म्हणजे तो स्क्रू लोड किती रेज करणार आहे याच्यावर त्याची इफिशियन्सी डिपेंड नाही आहे, तो त्याच्यावर इंडिपेंडंट आहे. म्हणजे लोड किती जरी असेल तर त्याची इफिशियन्सी कॉन्स्टंट असणार आहे. इन द अबो एक्सप्रेशन फॉर इफिशियन्सी ओनली द स्क्रू फ्रिक्शन इज कन्सिडर्ड. स्क्रूची फ्रिक्शन पण कन्सिडर केलेलं आहे. हॅवेवर इफ द स्क्रू फ्रिक्शन अँड कॉलर फ्रिक्शन इज टेकन इन टू अकाउंट, स्क्रू फ्रिक्शन आणि कॉलर फ्रिक्शन दोन्ही जर कन्सिडर केल्या तर काय फरक पडणार आहे बघा. इफिशियन्सी इज इक्वल्स टू टॉर्क रिक्वायर्ड टू मूव द लोड निग्लेक्टिंग फ्रिक्शन. फ्रिक्शन निग्लेक्ट करून जो असेल टॉर्क रिक्वायर्ड तो पाहिला असताना न्यूमरेटरला, डिनोमिनेटरला असताना टॉर्क रिक्वायर्ड टू मूव द लोड इन्क्लुडिंग स्क्रू अँड कॉर्नर फ्रिक्शन दोन्हीसाठी असणार आहे बरोबर. म्हणजे इफिशियन्सी इक्वल्स टू आयडल टॉर्क डिवाइड बाय ऍक्च्युअल टॉर्क, म्हणजे टी झिरो डिवाइड बाय टी इज इक्वल्स टू टी झिरो डिवाइड बाय ऍक्च्युअल टॉर्क काय असणार आहे, टी वन प्लस टी टू असणार आहे. टी झिरो डिवाइड बाय टी वन प्लस टी टू इक्वेशन मिळणार आपल्याला या ठिकाणी. त्यानंतर इफिशियन्सी इक्वल्स टू व्हॅल्यू पुट करा, टी झिरो म्हणजेच काय यू इन टू डी बाय टू आणि टी वन म्हणजेच काय पी इन टू डी बाय टू प्लस टी टू म्हणजेच काय म्यू वन आर डब्ल्यू. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ ओव्हरऑल इफिशियन्सी. या इफिशियन्सीला ओव्हरऑल इफिशियन्सी त्या स्क्रू थ्रेडच्या सुद्धा आपण म्हणत असतो. नेक्स्ट मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ स्क्वेअर थ्रेड स्क्रू. स्क्वेअर थ्रेड स्क्रूची मॅक्झिमम इफिशियन्सी काय असणार आहे. वी नो दॅट द इफिशियन्सी ऑफ स्क्वेअर थ्रेड स्क्रू efficiency is equal to tan alpha divided by tan into bracket alpha plus phi. Okay, put the values of tan. Tan means sine upon cos. After that we will get sine alpha plus cos into bracket alpha plus phi divided by cos alpha into sine into bracket alpha plus phi, equation number 1. Multiply the numerator and denominator by 2. Dono multiply karayche hai. We have 2 sine alpha into cos into bracket alpha plus phi divided by 2 cos alpha into sine into bracket alpha plus phi. We know that the formula 2 sin a cos b is equals to sin a plus b plus sin a minus b, and 2 cos a sin b is equals to sin a plus b minus sin a minus b. हे जे इक्वेशन आहे वरचा न्यूमरेटर जो आहे तो या फॉर्म मध्ये आहे, डिनोमिनेटर जो आहे तो या फॉर्म मध्ये, त्यामुळे याच्याऐवजी आपण हे लिहू शकतोय बरोबर. तेच आपण केलं या ठिकाणी. इफिशियन्सी इज इक्वल्स टू साईन इंटू ब्रॅकेट साईन अल्फा प्लस फाय मायनस साईन फाय डिवाइड बाय साईन टू अल्फा प्लस फाय प्लस साईन फाय. द इफिशियन्सी गिवन बाय इक्वेशन टू, या दोन नंबरच्या इक्वेशन जी इफिशियन्सी दिलेली आहे, विल बी मॅक्झिमम व्हेन साईन टू अल्फा प्लस फाय इज मॅक्झिमम. म्हणजे साईन टू अल्फा प्लस पाय हे ज्यावेळी मॅक्झिमम असेल त्याचवेळी इफिशियन्सी मॅक्झिमम असणार आहे. दॅट इज व्हेन साईन टू अल्फा प्लस पाय इज वन, देन टू अल्फा प्लस फाय इज इक्वल टू साईन इनवर्स वन असू शकते. ऑर टू अल्फा प्लस फाय इज इक्वल टू 90 degree, मीन्स टू अल्फा इज इक्वल टू 90 degree मायनस फाय, मीन्स अल्फा इज इक्वल टू 45 degree मायनस फाय बाय टू. Substituting the value of 2 alpha in equation 1, 2 alpha ही जी इक्वेशन व्हॅल्यू आपल्या ठिकाणी मिळाली आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. याच्यामध्ये ज्या ठिकाणी 2 अल्फा आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार आहे आपण 90 degree मायनस फाय. वी हॅव मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल्स टू व्हॅल्यू पुट केली, व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपलं इक्वेशन मिळणार आहे. सॉल्व्ह करत जा, सॉल्व्ह करत गेल्यानंतर लास्टला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळणार आहे. मॅक्झिमम इफिशियन्सी इक्वल्स टू 1 मायनस साईन फाय डिवाइड बाय 1 प्लस साईन फाय. दिस इज द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ स्क्वेअर थ्रेड स्क्रू. ओव्हरऑलिंग अँड सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी ऑफ द स्क्रू. वी हॅव सीन दॅट द एफर्ट रिक्वायर्ड ॲट द सर्कम्फरन्स ऑफ द स्क्रू टू लोअर द लोड इज पी इज इक्वल्स टू डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा. हे इक्वेशन आपल्याला माहित आहे. अँड द टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड इज टी इज इक्वल्स टू पी इन टू डी बाय टू, मीन्स टी इज इक्वल्स टू डब्ल्यू टॅन फाय मायनस अल्फा डी बाय टू. इन द अबो एक्सप्रेशन इफ फाय इज लेस दॅन अल्फा देन टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड विल बी निगेटिव्ह. या इक्वेशनमध्ये फाय हा जर अल्फापेक्षा लहान जर असेल तर लागणारा टॉर्क हा निगेटिव्ह असणार आहे बरोबर. इन अदर वर्ड्स द लोड विल बी स्टार्ट मुव्हिंग डाऊनवर्ड विदाउट द ऍप्लिकेशन ऑफ एनी टॉर्क.
म्हणजे तुम्ही कुठलाही टॉर्क जर दिला नाही आणि त्याने लोड लिफ्ट केला असेल तर तो त्या लोडमुळे ऑटोमॅटिकली खाली येणार आहे, बरोबर. सच अ कंडिशन इज नोन ऍज ओव्हरऑलिंग ऑफ स्क्रू. त्याच कंडिशनला आपण ओव्हरऑलिंग ऑफ स्क्रू म्हणतो. म्हणजे ओव्हरऑलिंग मध्ये टॉर्क न देता सुद्धा तो लोड लोअर व्हायला चालू होणार आहे, खाली यायला चालू होणार आहे, कारण त्याच्या लोडमुळे, बरोबर. या केसमध्ये फाय हा जो अँगल आहे हा अँगल अल्फापेक्षा कमी असतोय, बरोबर. म्हणजे फाय जर कमी असेल अल्फा जास्त असेल तर ओव्हरऑलिंग प्रॉपर्टी असणार आहे. इफ हाउएव्हर फाय इज ग्रेटर दॅन अल्फा, मग फाय जास्त असेल आणि अल्फा कमी असेल तर काय होणार आहे, तर टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड विल बी पॉझिटिव्ह, म्हणजे लागणारा टॉर्क या केसमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. इंडिकेटिंग दॅट अन एफर्ट इज अप्लायड टू लोअर द लोड, म्हणजेच काय, लोड खाली घेण्यासाठी सुद्धा आपल्या या ठिकाणी एफर्ट द्यावा लागणार आहे, म्हणजे तो ऑटोमॅटिकली स्वतःहून खाली येणार नाही या केसमध्ये, तो आपण घेतल्यानंतरच खाली येणार आहे, टॉर्क अप्लाय केल्यानंतरच तो खालच्या बाजूला मूव्ह व्हायला चालू होणार आहे. सच अ स्क्रू इज नोन ऍज सेल्फ लॉकिंग स्क्रू, आणि याच स्क्रूला आपण म्हणत असतो सेल्फ लॉकिंग स्क्रू. इन अदर वर्ड्स अ स्क्रू विल बी सेल्फ लॉकिंग इफ द फ्रिक्शन अँगल इज ग्रेटर दॅन द हेलिक्स अँगल. फ्रिक्शन अँगल पेक्षा हेलिक्स अँगल हा मोठा असायला पाहिजे. और कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन द टँजेंट ऑफ हेलिक्स एक्सल हेलिक्स अँगल, दॅट इज म्यू और टॅन फाय इज ग्रेटर दॅन टॅन अल्फा, ही असेल तर सेल्फ लॉकिंग असणार आहे. तसं सेल्फ लॉकिंग म्हणजेच काय, फाय अँगल इज ग्रेटर दॅन अल्फा, दिस इज द सेल्फ लॉकिंग प्रॉपर्टी इन दिस इक्वेशन. And the same equation, when phi is less than alpha, then this is the overhauling property. Overhauling means what? Load automatically move without any torque apply kartana khali yanar hai. Niya tikani torque apply kela shivay load khali yanar nahi. This is self-locking property. Efficiency of the self-locking screw. Magya self-locking screw chi efficiency ka asnar hai. We know that the efficiency of screw is equals to tan phi divided by tan alpha plus phi. And for self-locking screw, phi is greater than or equal to alpha, or alpha is less than or equal to phi. Okay, efficiency of self-locking screw is tan phi, efficiency is less than or equal to tan phi divided by tan phi plus phi, means tan phi divided by 2 tan tan 2 phi. Simplify karacha aahe equation la, simplify kelyanantar tan 2 phi chi value ji hai 2 tan phi divided by 1 minus tan square phi. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ही व्हॅल्यू आपण पुट केली tan 2 phi च्या जागी आपल्याला मिळणार आहे इफिशियन्सी इज इक्वल्स टू इफिशियन्सी लेस देन ऑर इक्वल टू 1 हाफ मायनस tan square phi divided by 2. फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी सी दॅट इफिशियन्सी ऑफ सेल्फ लॉकिंग स्क्रू इज लेस दॅन 1 हाफ मीन्स 50% इफ द इफिशियन्सी इज मोर दॅन 50%. Then the screw is said to be overhauling. म्हणजेच काय या केसमध्ये आपण असं असं म्हणू शकतोय सेल्फ लॉकिंग स्क्रूची इफिशियन्सी ही 50% पेक्षा जर कमी असेल त्यावेळेला द इफिशियन्सी इज मोर दॅन 50% असणार आहे, म्हणजेच काय, देन द स्क्रू इज सेड टू बी ओव्हरऑलिंग. आणि जर याच्यापेक्षा जास्त असेल 50% जास्त इफिशियन्सी येत असेल तर तो ओव्हरऑलिंग मध्ये असणार आहे, 50% कमी इफिशियन्सी येत असेल तर तो असणार आहे सेल्फ लॉकिंग मध्ये. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला सेल्फ लॉकिंग काय ओव्हरऑलिंग स्क्रू आहे हे आपल्याला ओळखावं लागतंय. त्या केसमध्ये काय करायचं आहे, जर त्याची इफिशियन्सी ही 50% कमी आली तर तो सेल्फ लॉकिंग आहे, जर 50% इफिशियन्सी येत असेल तर तो ओव्हरऑलिंग असणार आहे. एकेम और ट्रॅपेझॉइडल थ्रेड्स, तसं स्क्वेअर थ्रेड बद्दल आपण बघितलं, सेम अप्लाय करायचा फॉर्म्युला आपल्याला एकेम और ट्रॅपेझॉइडल थ्रेडसाठी. ओके, काही मायनर चेंजेस आहेत त्यामध्ये. We know that the normal reaction in case of square thread screw is Rn is equals to W cos alpha. Square thread normal reaction काय होती ती, बरोबर, where alpha is the helix angle. But in case of acamore trapezoidal thread, the normal reaction between the screw and nut is increased because of the axial component of the normal reaction must be equal to the axial load W. Axial load या ठिकाणी असणार आहे, कारण याचा shape जर बघितला हा trapezoidal आहे, बरोबर. Considering an acamore trapezoidal thread shown in figure, if you consider the kili, 2 beta is the angle of the acam thread. 2 beta is equal to 29 degree for acam thread and 2 beta is 30 degree for trapezoidal threads.
बीटा इज द सेमी एंगल ऑफ द थ्रेड, बीटा हा सेमी एंगल असणार आहे. आर एन इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन कॉस बीटा एंड फ्रिक्शनल फोर्स एफ इज इक्वल टू म्यू आर एन. आर एन इज द डब्ल्यू अपॉन कॉस बीटा, देअरफोर एफ इज इक्वल टू म्यू वन इंटू डब्ल्यू, वेअर म्यू वन इज वॉट, म्यू डिवाइड बाय कॉस बीटा, मीन्स व्हर्च्युअल कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कम्स फॉर द एक्म ऑर ट्रॅपेझॉइडल थ्रेड्स. सम नोट्स आर गिवन हियर. When coefficient of friction means mu 1 is equals to mu divided by cos beta is considered, then the Akam thread is equivalent to the square thread. Akam thread and square thread ha ekamekashi equivalent asnar ahe kadhi mu 1 is equals to mu upon cos beta asel tar. All the equations of square thread screw also hold good for Akam thread. Square thread screw sathi je equations ahet sagle as it is applicable asnar ahet Akam thread sathi. In case of Akam threads, mu 1 that is tan phi 1 may be substituted in place of mu. म्हणजे Akam thread मध्ये जो square thread मध्ये mu आपण consider करत होतो तो Akam thread मध्ये mu 1 असणार आहे. लक्षात आलं? आणि Akam thread साठी जे formula असणार आहे to raise the load and lower the load साठी जे raise साठी असणार आहे P is equals to W tan phi plus alpha plus phi 1. आपला फॉर्म्युला काय होता? अल्फा प्लस फाय होता, इथं फाय वन असणार आहे. पी इज इक्वल टू डब्ल्यू टॅन फाय वन मायनस अल्फा टू लोअर द लोड साठी. दोन चेंजेस असणार आहे ऍज कम्पेअर टू स्क्वेअर थ्रेड आणि एकॅम ऑर ट्रॅपेझॉइडल थ्रेड्स. ओके फ्रेंड्स, थँक्यू.